नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. देशभरात 22 जानेवारी रोजी अयोध्येत उद्घाटन होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठेची उत्कंठा आता शिगेला पोचलेली असताना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रभर मनसैनिकांनी उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. 22 तारखेला राम मंदिर होणार आहे शिलान्यास. त्याच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका, परंतु मला तिथे राम मंदिर होणं याहीपेक्षा मला सर्वात महत्वाचं वाटतंय की ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले, त्यांनी जे स्वप्न पाहिलं, ते स्वप्न 22 तारखेला पूर्ण होतंय. आणि त्या कारसेवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या अर्थाने, चांगल्या पद्धतीने, जिथे जिथे तुम्हाला आरत्या जे काही साजरं करता येईल, लोकांना त्रास न देता, त्या त्या सर्व गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं महाराष्ट्रभर होणं गरजेचं आहे. धन्यवाद. एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या राम मंदिर उभारणीच्या आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं रोज उठून मीडियामध्ये काही ना काहीतरी विधानं करत आहेत. मात्र आज राज ठाकरे यांनी बाकीच्या फंदात पडू नका, 22 जानेवारी रोजी गावागावात उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. राजकारणाच्या मैदानात राजकारण करू, पण देव, देश आणि धर्म जिथं येतो तिथं कसलं राजकारण करायचं? आहे आम्ही हिंदू आणि हिंदुत्ववादी, तर छातीठोकपणे तसं बोलून देशभरात साजऱ्या होणाऱ्या या दिवाळीत सहभागी होण्याचं राहिलं बाजूला, त्यात काहीतरी कुसपटं काढायची आणि मीडियात बोलत राहायचं हे कशासाठी? तर आता काँग्रेसची जी मैत्री झाली आहे आणि ती अधिक घट्ट होण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे का काय, असा प्रश्न सामान्य लोकांना पडल्याशिवाय राहिलेला नाही. आज जे राज ठाकरे बोलले ते अगदी योग्यच बोलले. राज ठाकरे यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांची काही भारतीय जनता पक्षाबरोबर युती झालेली नाही, ते तर निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारीसुद्धा करत आहेत. एक राजकीय नेते म्हणून त्यांच्या पक्षाची ते भूमिका मांडत असतात, बोलत असतात, त्यावेळी ते सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असोत त्यांच्यावरती ते व्यवस्थित तोंडसुख घेत असल्याचं आपण नेहमी बघतो. पण जिथं देव, देश आणि धर्माचा विचार येतो, कार्यक्रम येतो, तिथं त्यांनी राजकारण केलेलं नाही हे त्यांच्या आजच्या आवाहनानंतर जाणवल्याशिवाय राहत नाही. बाकी काही असू द्या, ज्या कारसेवकांनी संघर्ष केला, जे स्वप्न त्यांनी बघितलं ते यानिमित्तानं पूर्ण होत आहे, त्यासाठी महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्त्यांनी कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेऊन आरत्या कराव्यात, उत्सव साजरा करावा, असं आवाहन त्यांनी केलं. असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांना करता आलं असतं. पण राजकारण काही असो, राम मंदिर हा विषय काही राजकारणाचा नक्कीच नाही, तो देशातल्या तमाम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळं त्या सोहळ्याच्या निमित्तानं मीडियामध्ये आपण रोज बोलणं, त्यावर काहीतरी टीका करणं, म्हणजे संजय राऊत तर करतातच, आता उद्धव ठाकरेसुद्धा तसं बोलू लागलेले आहेत. ढवळ्या शेजारी पोवळा बांधला, वाण नाही तर गुण लागला, असं जे आपण बोलत असतो तसा काहीसा प्रकार उद्धव ठाकरे यांचा झाला आहे की काय, असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. कारण काय तर महाराष्ट्रात त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी केलेली दोस्ती आणि दिल्लीत काँग्रेस नेत्यांसोबत वाढलेली उठबस. काँग्रेसच्या नेत्यांनी काय केलं तर अत्यंत सन्मानानं जे निमंत्रण त्यांना देण्यात आलेलं होतं ते त्यांनी नाकारलं. उद्घाटनाला आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायचं नाही असा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतला. आता हा निर्णय कसा केवळ राजकारणासाठी घेतला गेला, त्या दृष्टिकोनातून घेतला गेला, याला सणसणीत उत्तर काँग्रेसच्याच नेत्यानं दिलेलं आहे. हिमाचल काँग्रेसचे नेते असणारे विक्रमादित्य सिंग यांनी आपण तर राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यात जाणार असल्याचं सांगितलेलं आहे. जे एका नेत्याला कळलं ते एका राष्ट्रीय म्हणवल्या जाणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना किंवा पक्षाला कळू नये, यासारखं दुर्दैव ते कुठलं. अहो, राम मंदिर हा या देशातील सर्वांच्या आस्थेचा, जिव्हाळ्याचा, श्रद्धेचा विषय हे अजून या सोकॉल पुरोगामी नेत्यांना समजलेलं नाही. राम मंदिरासाठी या देशातल्या हजारो रामभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. जे स्वप्न आज इतक्या शतकानंतर पूर्ण होतं आहे त्याचा विलक्षण आनंद या देशातील तमाम रामभक्तांना झालेला आहे. चालू परिस्थितीत असलेल्या राजकारणाशी आणि याचा काही एक संबंध नाही, हा विषयच पूर्णतः वेगळा आहे. पण तो समजून घेतला तर ना, राजकारणच करायचं म्हटल्यानंतर
कोण काय बोलणार, पण जनता इतकी हुशार असते, लोकांना इतकं समजत असतं, हे लोक मतदान यंत्राच्या निमित्तानं नक्की बोलतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रांतीच्या मुहूर्तापासून देशातील सर्व मंदिरांचा परिसर हा स्वच्छ असायला हवा, त्यासाठी स्वच्छता अभियान राबवण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यांनी काल स्वतः काळाराम मंदिर परिसरात स्वच्छता केलेली सुद्धा आहे. आज त्यांच्या आवाहनानंतर सर्व मंदिर परिसरामध्ये देशभरातल्या स्वच्छता केली जाते. आज त्याचीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका मंदिरात स्वच्छता अभियान राबवलं, तर उद्धव ठाकरे हे त्याला थोतांड असं म्हणाले. आता स्वच्छता करणं हे कसं काय थोतांड असू शकतं? ज्या थोतांडावर ज्यांनी आयुष्यभर टीका केली आणि स्वच्छतेचा पुरस्कार केला आणि स्वतः हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता केली, त्या संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा मूलमंत्र हा सुद्धा उद्धव ठाकरे यांना थोतांड वाटतो का, असा प्रश्न या निमित्तानं पडतो. आणि याच महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान हे किती प्रभावीपणे राबवण्यात आलेलं होतं याची दखल ही युनोनं सुद्धा घेतलेली होती, त्याचाही विसर कदाचित उद्धव ठाकरे यांना पडलेला दिसतो. आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीसुद्धा कोल्हापूरमध्ये मंदिर परिसरात स्वच्छता केली. कसं असतं की राज्यकर्ते, राजकीय नेते हे कसं वागतात, त्याचा प्रभाव हा त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर, सामान्य जनतेवर पडत असतो. त्यामुळं अशी कामं, अभियानं, अशा मोहिमा आधी राज्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी राबवायच्या असतात, मग त्याची चळवळ तयार होते आणि त्यातून समाजाचंच भलं होतं. त्यात काही बेरजेचं राजकारण वगैरे असतं असं नक्की नाही. पण यातही उद्धव ठाकरे यांना राजकारण दिसलं. राज ठाकरे यांनी आजच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा जो मेळावा घेतला त्यात त्यांनी स्वच्छता या विषयावरच भाषण केलं. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मात्र या राममंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना टार्गेट करायचं सुरू आहे. त्यांची ही जी चिडचिड झालेली आहे त्यातून अशा प्रकारची विधानं होत आहेत, त्यापेक्षा अशी चिडचिड या विषयात न करता त्यांनी 22 तारखेच्या सोहळ्यात तन मनाने सहभागी व्हावं. त्याचा जो आनंद त्यांच्या मनाला होईल तो नक्कीच बाकीच्या आनंदापेक्षा वेगळा असेल. इतकंच, तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.